भारत बदलतोय, जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा वेगाने भारत बदलतोय, प्रगती साधतोय. ही प्रगती सर्वांगीण होण्यासाठी प्रत्येकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक आहे. परंतु जमिनीच्या आणि पर्यायानं घरांच्या वाढलेल्या किमती यामुळे घर ही गरज पूर्ण होणं काहीसं कठीण झालंय. म्हणूनच आवश्यकता आहे ती अफोर्डेबल, प्रत्येकाला परवडू शकतील अशा घरांची. मला प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर द्यायचंय या महत्वाकांक्षी ध्येयाला समोर ठेवून वास्तुशोध प्रोजेक्टची स्थापना झाली. सचिन आणि नितीन कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या वास्तुशोधनं घराची किंमत आणि दर्जा यांची योग्य सांगड घातली आणि म्हणूनच प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर देणारं वास्तुशोध आज अफोर्डेबल हाउसिंगमधील अग्रगण्य कंपनी बनलाय. वास्तुशोधच्या 5 ते 15 लाखात परिपूर्ण घर देणाऱ्या आनंदग्राम आणि 15 ते 30 लाखात मॉडर्न घर देणाऱ्या अर्बन ग्रामनं हजारो लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून दिलं. नक्की कसं साध्य झालं हे सगळं? वास्तुशोधनं शहरापासून काही अंतरावर परंतु हायवेनं कनेक्टेड असं आणि तुलनेनं कमी किमतीच्या जागांची निवड केली आणि या ठिकाणी आनंदग्राम या आगळ्या वेगळ्या प्रोजेक्टची उभारणी केली. सॅलरी स्लिपही नसलेल्या साध्या कामगाराला प्रथमच स्वतःचं हक्काचं घर मिळालं. पण हे सर्व करत असताना मिळणाऱ्या सोयी सुविधांविषयी कुठलीही तडजोड केली गेली नाही. वास्तुशोधची कमिटमेंट आहे परवडणारी घरं, अफोर्डेबल होम्स, ही माझी पहिली प्रॉमिस आहे. क्वालिटी कॉन्शियसनेस किंवा क्वालिटी कन्स्ट्रक्शन ही आमची दुसरी प्रॉमिस आहे. तिसरी प्रॉमिस आहे सगळ्यात महत्त्वाचं, टाइमली डिलिव्हरी. या सगळ्यातनं एक सुंदर चांगली सोसायटी तयार व्हावी, ज्याला आपण ऑर्गनाइज्ड लिव्हिंग म्हणू शकतो, हा त्यामागचा उद्देश आहे. याचवेळी लक्षात आलं की असाही एक गट आहे जो काहीसा सुस्थितीत आहे, ज्याला स्वतःचं घर तर हवंच आहे पण सोबत उत्तम ॲम्युनिटीजही हव्यात आणि हे सारं परवडणाऱ्या दरामध्ये. पुन्हा नवं चॅलेंज. वास्तुशोधच्या टीमचं उत्तर अर्बन ग्राम, शहराच्या प्रगतिशील भागात उभारलेली 15 ते 30 लाखातील 1 आणि 2 BHKची ही मॉडर्न घरं लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. अर्बन ग्राममध्ये जिम, क्लब हाऊस, स्विमिंग पूल अशा असंख्य ॲम्युनिटीजची रेलचेल होती. स्विमिंग टँक, त्याच्यानंतर बास्केटबॉल ग्राउंड, क्रिकेट पिच, एम्पी थिएटर अँड क्लब हाऊस, पार्किंग वगैरे त्यांनी अलॉट केलेली आहे आम्हाला. हे सगळं बजेटमध्ये त्यांनी आम्हाला फार उत्कृष्टरित्या उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप हॅप्पी आहे आणि अर्बन ग्राम इज गुड. लोकांची नेमकी गरज लक्षात आल्यावर वास्तुशोधनं धडाडीनं पुणे शहर आणि परिसरामध्ये आनंदग्राम आणि अर्बन ग्रामची उभारणी केली. आजवर 2 आनंदग्राम आणि 2 अर्बन ग्राम असे प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 9 प्रकल्प उभारले जात आहेत. घरांची किंमत कमी म्हणजे दर्जाविषयी शंका उपस्थित होतातच. वास्तुशोधच्या बाबतीत ही शंका घ्यायचं काहीच कारण नाही, कारण यवत इथं उभारल्या गेलेल्या आनंदग्रामला क्रिसिल या मानांकन संस्थेनं 5-स्टार रेटिंग दिलं आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट शूट होऊ द्यायची नाही, कंट्रोलमध्ये ठेवायची, म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. जे सिमेंट इतर बिल्डर वापरतात ते सिमेंट, ते स्टील, सगळे स्पेसिफिकेशन, सगळे प्रोडक्ट्स, जे रॉ मटेरियल आपण वापरतो ते सगळे व्यवस्थितच असतात. कन्स्ट्रक्शनमध्ये माझं असं मत आहे की इट इज अ बिझनेस वेअर इन यू शूड मॅनेज 3 M's. 1 is money, दुसरं आहे मटेरियल, तिसरं आहे मॅनपॉवर. मटेरियल जर तुम्ही स्मार्टली परचेस केलं, ड्रॉइंग बोर्डवर तुम्ही जास्त वेळ दिला, तुमचं जास्त लक्ष जर कॉस्ट सेव्हिंग ड्युरिंग प्लॅनिंग स्टेजमध्ये असेल तर इट रिअली हेल्प्स. ऑप्टिमम कॉस्ट इज द मोटिव्ह, इट इज द गोल आणि दॅट वी आर डुईंग. बांधकामाचा दर्जा, नाविन्य, विक्री पश्चात सेवा आणि वेग या सर्व पातळीवर वास्तुशोध सरस ठरलाय. जे आम्हाला कमिट केलं होतं की 18 महिन्यात आम्ही तुम्हाला ताबा देणार, तर 18 ते 20 महिन्यात आम्हाला ताबासुद्धा आमच्या वेळेत मिळालेला आहे आणि कामाची क्वालिटी जे काही लिफलेटमध्ये त्यांनी कमिट केले होते त्याप्रमाणे मिळालेली आहे. आणि आता याच अनुभवाच्या जोरावर वास्तुशोध सादर करीत आहे सीनियर सिटिझन्सना जाणणारी आणि जपणारी गृह संकल्पना, सुखग्राम.